देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी ॲट 9 कार्यक्रमाअंतर्गत महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने पनवेल विधानसभा भाजपच्या वतीने शनिवारी राज्याचे उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी संमेलन उत्साहात झाले. तक्का येथील श्री संत सावतामाळी सभागृहात झालेल्या या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, विस्तारक अविनाश कोळी यांच्यासह माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 9 वर्षाच्या काळात समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी कार्य करण्यात आले. त्या अनुषंगाने भाजपतर्फे मोदी ॲट 9 कार्यक्रमाअंतर्गत महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग असलेल्या लाभार्थी संमेलनास पनवेलमध्ये प्रतिसाद लाभला. यावेळी प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन करून मोदी सरकारच्या योजनांची घरोघरी जाऊन माहिती द्यावी असे आवाहन केले. तुमच्या एक गोष्ट नक्की सांगतो की मोदी साहेब पेक्षा जास्त चांगला आम्ही त्याचे पार्टीच्या म्हणून मी नाही सांगत आहे, पण तुम्ही कधी कल्पना करा की मोदी साहेब नसता प्रधानमंत्री 2014 यात परिवर्तन नाही घडलं असता तर आज भारताची काय स्थिती असती. श्रीलंकापेक्षा जास्त वाईट, पाकिस्तानपेक्षा जास्त भयानक, काश्मीर आपल्याकडे असता का? जे काही भारतामध्ये अलगावादी ताकते विध्वंस काही ताकते प्रयत्न करत आहेत त्यांचे ते कुठपर्यंत गेले होते. मोदी साहेब फक्त भाजपाचे नाही आहे, ते देशाचे आहे. कोणी त्याने विचारला की तुमचे परिवारमध्ये कोण कोण आहे तर ते जवाब ते देत नाही, पण आपल्या माहिती आहे त्यांचे परिवारमध्ये 140 भारतीय रहणारे नागरिक त्यांचे परिवारचे. ते अरुणाचल प्रदेशमध्ये विश्वाचा सर्वात मोठा ब्रिज बांधता, मेघालयमध्ये टनल करता, काश्मीरमध्ये विकास कार्य करता, मणिपूरमध्ये सर्वात मोठी सडक बांधता, हे काय वोटासाठी करता का? तिथे वोट नाही आहे, तिथे काय खास जनसंख्या नाही आहे, पण देशाची सुरक्षासाठी करता, आपले जे भविष्य पिढी आहे त्यांचे समाधानासाठी करता, त्याची जे सर्व काही योजना आहे इथे प्रशांत ठाकूरजीने सर्व कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. तुम्ही अतिशय चांगली रीतीने प्रेझेंटेशन केलं आहे. हे सर्व काही जे योजना आहे सर्वांसाठी आहे. एकही देशाच्या मनुष्याचं सांगू शकते नाही की माझ्यासाठी मोदी साहेबने काय प्रोव्हिजन नाही केलं हो असं सत्य तुम्हाला माहिती नसेल, पण त्याच्याकडे प्रोव्हिजन आहे. मूल आहे, विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे, महिला आहे, बेरोजगार आहे, रोजगार आहे, सिनियर सिटीजन आहे, कोणी रिक्षावाळा आहे, फेरीवाळा आहे, ते महानगरपालिका पण जे काही आपल्या देत आहेत ना ते त्यामध्ये पण मोठी साहेबांचे पाठवले रकमचा सहभाग आहे. महानगरपालिका पण आपली आहे तरी पण मोदी साहेबांनी पूर्ण देशामध्ये फेरीवालीसाठी काही काही रक्कम पाठवलेली आहे. योजनांचा जे लाभार्थी या ठिकाणी झालं आहे त्या लाभार्थ्यांचा एक मेळावा या पनवेल विधानसभेमध्ये आपले सर्वांचे लाडके आमदार, या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे लोकनेते आत्ता आपण या ठिकाणी बघितलं रामशेठजी ठाकूर साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी होती आणि या माध्यमातून लाभार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी झाला. खऱ्या अर्थानं आपण ज्याला स्टेट ज्याला हॉकर्स आपण बोलतो, ज्याला आपण स्वनिधी योजना बोलतो, जे फेरीवाले आहेत ज्यांचं हातावरती पोट आहे, ज्यांच्या ठेले आहेत, ज्यांच्या थोडे थोडे काही चालूंची दुकानं आहेत, ज्यांचा रोज कुठेतरी हात भाजीचा गाडा लागतो, अशा गोर गरिबांचा विचारसुद्धा नरेंद्र मोदीजींनी केला. त्या नरेंद्र मोदीजींनी करोनाच्या काळापासून ते घरातून बाहेर पडायचं नसेल त्या गरिबांचं पोट चालणार कसं, या माध्यमातून नरेंद्र मोदीजींनी त्याचा विचार केला आणि त्या गोर गरिबांना ज्यांचं हातावरती पोट आहे त्यांनासुद्धा 10,000 मदत त्या ठिकाणी बिनव्याजी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. ती 1 वर्षासाठी करोना काळात 2020 साली केली, त्याच्यानंतर पुढे 1 वर्ष पुन्हा वाढवली,
2021 साली ती 20,000 या फेरीवाल्यांसाठी हॉकरसाठी तो ज्यांचं पोट आता भरते त्या सगळ्यांसाठी केली, महानगरपालिका क्षेत्रात केली, सगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी केली आणि आता ती मुदत पुन्हा डिसेंबरच्या 24 वाढवली. पण ती जवळजवळ 50,000 जर ती मुदत वाढवली, त्याची मदत वाढवलेली आहे आणि मुदतही वाढवलेली आहे. आणि जे कोणी हे बरोबरचा जे हप्ते त्यांचे फेडतील त्याला व्याज नाही, त्याला 7% सबसिडीसुद्धा जाहीर केली. एवढा विचार गोरगरिबांचा केला आणि आपले प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आज या ठिकाणी बघितलं किती लाभार्थी आले, किती लोक या ठिकाणी आले, किती वेळ बसले आणि प्रत्येक जण विचार करतोय. प्रत्येकाला विचारलं नरेंद्र मोदींनी तुम्हाला हे दिलं का, नरेंद्र मोदी तुम्हाला ते दिलं का, प्रत्येकाच्या हातवरती होते. याचा अर्थ प्रत्येकाच्या अकाउंटवरती मोदीजीने कुठल्या ना कुठल्या कारणास्तव त्याला पैसा दिला, त्याला त्याच्या पायावरती उभं राहण्यासाठी त्याला प्रयत्न केला. त्यामुळे मी नरेंद्र मोदींचा जिजाजी आभार मानतो. केंद्र सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 9 पूर्ण केलेली आहे. या 9 मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य नागरिकाच्यासाठी सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण याचं एक नवं दालन हे उघडलं गेलेलं आहे. आणि या सगळ्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक गोष्टी ज्या आजपर्यंत मिळत नव्हत्या त्या मिळायला सुरुवात झालेली आहे. आज राज्याचे मंत्री माननीय मंगलप्रभात लोढाजी यांच्या उपस्थितीमध्ये अशाच पद्धतीनं केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ ज्यांना झाला आहे अशा लाभार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. माननीय लोढासाहेब यांनी या सर्व लाभार्थ्यांना मार्गदर्शन केलं. माननीय बाळासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना सर्वसामान्यांना सांगितल्या, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना सर्वसामान्यांना सांगितल्या. आता या योजना या सगळ्यांपर्यंत पोचल्या पाहिजे याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी कार्यकर्ता घराघरापर्यंत जाणार आहे आणि घरोघरी जाऊन या योजनांची माहिती लोकांना सांगणार आहे. मला खात्री आहे की प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला मोदींच्या विषयी खात्री येत आहे, पण त्यांच्या सर्व योजना लोकांना माहिती नसतात ती माहिती करून देणं हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे. आणि म्हणून येणाऱ्या 30 तारखेपर्यंत किंवा त्याहीनंतर आम्ही हे अभियान सातत्याने चालू ठेवणार.